गुड मॉर्निंग फ्रेंड्स, याआधी आपण बघितलं रिव्हिजन ऑफ प्रिस्क्रिप्शन. काय बघितलं? रिव्हिजन ऑफ प्रिस्क्रिप्शन. त्यामध्ये त्याची डेफिनेशन बघितली, प्रिस्क्रिप्शनचे पार्ट्स बघितले, कॅल्क्युलेशन ऑफ डोस बघितला, त्यामध्ये ॲलिगेशन मेथड्स बघितली, त्यानंतर रिक्वायरमेंट बघितले, केअर बघितली. आता आपण बघणार आहे इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. याआधी आपण बघितलेलं आहे इन डिटेल ऑफ इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. तर आता आपण रिव्हिजन घेणार आहे इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन इन दॅट डेफिनेशन ऑफ इनकम्पॅटिबिलिटी. तर इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? The incompatibility occurs as the result of mixing of two or more antagonistic substances and an undesirable product is formed which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. काय म्हटलेलं आहे? Mixing of two or more, दोन किंवा दोनापेक्षा जास्त antagonistic substances, ते काय फॉर्म करतात? आणि अनडिझायरेबल प्रॉडक्ट इज फॉर्म, जेव्हा फॉर्म होतील ते कसे अफेक्ट करतील? तर विच मे अफेक्ट दि सेफ्टी, इफिकसी अँड ॲपिअरन्स ऑफ ए फार्मास्युटिकल प्रिपरेशन. कशावर अफेक्ट करतील? तर फार्मास्युटिकल प्रिपरेशन्सवर. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ इनकम्पॅटिबिलिटी. कोणत्या कोणत्या तीन इनकम्पॅटिबिलिटी बघितल्या होत्या? तर फिजिकल, केमिकल अँड थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. कोणत्या कोणत्या? थ्री टाईप्स बघितले होते, फिजिकल, केमिकल अँड थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. तर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? व्हेन टू ऑर मोर दॅन टू सबस्टन्सेस कंबाईन टुगेदर अ फिजिकल चेंज टेक प्लेस अँड अनअक्सेप्टेबल प्रॉडक्ट इज फॉर्म. काय होतं इनकम्पॅटिबिलिटीमध्ये? तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस कोणते? अँटागोनिस्टिक अँड अनडिझायरेबल सबस्टन्सेस फॉर्म. ते कशावर अफेक्ट करतात? तर सेफ्टी, इफिकसी अँड ॲपिअरन्स ऑफ दी फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. आणि त्याचनंतर त्याचे तीन टाईप्स बघितले, कोणते कोणते? तर फिजिकल, केमिकल अँड थेरॅप्युटिक. मग फिजिकलमध्ये काय म्हटलेलं आहे? तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकमेकांसोबत कंबाईन असणार, अ फिजिकल चेंज टेक प्लेस, त्यावेळेस काय होणार? तर अ फिजिकल चेंज टेक प्लेस अँड अनॲक्सेप्टेबल प्रॉडक्ट इज फॉर्म. काय होईल त्यावेळेस? तर अनॲक्सेप्टेबल प्रॉडक्ट फॉर्म होईल. नंतर म्हटलेलं आहे फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व सच ॲज इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन फॉर्मेशन ऑर लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड मटेरियल्स. काय म्हटलेलं आहे? फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व सच ॲज काय काय? तर इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन फॉर्मेशन ऑर लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड मटेरियल्स. काय काय होतं त्यामध्ये? तर इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन फॉर्मेशन ऑर लिक्विफॅक्शन ऑफ विच मटेरियल? सॉलिड मटेरियल्स. त्यानंतर आहे फिजिकल चे द फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीज मे बी करेक्टेड बाय युझिंग एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग मेथड्स. कशी करेक्ट केली जाते? तर मेथड यूज करून. तर कोणत्या कोणत्या मेथड आहे? चेंज द ऑर्डर ऑफ मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रेसिपिटेशन, इमल्सिफिकेशन, ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट, चेंज इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट्स बाय ॲडिशन, सबस्टिट्यूशन ऑर ओमिशन ऑफ थेरॅप्युटिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्स टू हेल्प इन कंपाउंडिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन. काय म्हटलेलं आहे? तर चेंज इन ऑर्डर ऑफ मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट ऑफ द प्रिस्क्रिप्शन, त्यानंतर इमल्सिफिकेशन, ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट, चेंज इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट्स अँड ॲडिशन, सबस्टिट्यूशन ऑर ओमिशन ऑफ थेरॅप्युटिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्स टू हेल्प इन कंपाउंडिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन. हे झालं फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी. नेक्स्ट आहे फ्लो चार्ट. मग इनकम्पॅटिबिलिटीजचे टाईप्समध्ये कोणते कोणते बघितले आपण? तर थेरॅप्युटिक, केमिकल अँड फिजिकल. त्यामध्ये केमिकलमध्ये काय बघितले? दोन टाईप्स बघितले. कोणते कोणते? तर टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. कोणते कोणते टाईप आहे? तर केमिकलचे टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. एक्झाम्पल काय काय येतं केमिकलमध्ये? तर
प्रेसिपिटेशन, कलर चेंज, इफरवेसन्स अँड डिकम्पोजिशन. काय काय येतं? प्रेसिपिटेशन, कलर चेंज, इफरवेसन्स अँड डिकम्पोजिशन. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ फिजिकलमध्ये काय काय बघितलं? इनसॉल्युबिलिटी, इमिसिबिलिटी, प्रेसिपिटेशन अँड लिक्विफॅक्शन. त्यानंतर आहे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीज. त्यामध्ये फर्स्ट दिलं आहे प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन केव्हा ऑकर्स होणार? तर इट ऑकर्स ड्यू टू सॉल्वंट इज इनसोल्युबल व्हेन इट इज ॲडेड टू द सोल्युशन. कधी प्रेसिपिटेशन फॉर्म होतं? तर ज्या वेळेस आपण सॉल्वंट, आपले जे सॉल्वंट आहे ते इनसोल्युबल आहे कशामध्ये, आणि केव्हा? ते जेव्हा आपण सोल्युशनमध्ये ॲड करणार. कधी? तर जेव्हा ते आपण सोल्युशनमध्ये ॲड करणार. त्यानंतर दिलेलं आहे एक्झाम्पल लोशन ऑफ कंपाऊंड टिंक्चर ऑफ बेंझॉइन. काय म्हटलेलं आहे? लोशन ऑफ कंपाऊंड टिंक्चर ऑफ बेंझॉइन. मग काय काय दिलेलं आहे फॉर्म्युला? तर टिंक्चर बेंझॉइन कंपाऊंड 5 ग्रॅम, ग्लिसरीन 10 ml, रोज वॉटर अप टू 100 ml. कॉजेस: टिंक्चर बेंझॉइन कंपाऊंड कंटेन रेजिन्स. दिस चेंज इन सॉल्वंट सिस्टीम रिझल्ट्स इन अन अनअवॉइडेबल प्रेसिपिटेट. त्यानंतर रेमेडी काय दिली आहे? ॲडिशन ऑफ टिंक्चर विथ रॅपिड स्टरिंग इल अ फाईन कोलायडल डिस्पर्शन सो देअर इज नो नीड ऑफ एनी सस्पेंडिंग एजंट. काय म्हटलेलं आहे? ॲडिशन ऑफ टिंक्चर विथ रॅपिड स्टरिंग. कसं ॲड करायचं? तर विथ रॅपिड स्टरिंग इल अ फाईन कोलायडल डिस्पर्शन सो देअर इज नो नीड ऑफ एनी सस्पेंडिंग एजंट. त्यानंतर आहे फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये इनसोल्युबिलिटी. इनसोल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब एजंट इन व्हेइकल. काय म्हटलेलं आहे? इनसोल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब एजंट इन व्हेइकल. त्यानंतर म्हटलेलं आहे इमिसिबिलिटी. इमिसिबिलिटी ऑफ टू ऑर मोअर लिक्विड्स. काय म्हटलेलं आहे? इमिसिबिलिटी ऑफ टू ऑर मोअर लिक्विड. त्यानंतर प्रेसिपिटेशन आपण बघितलं केव्हा? तर जेव्हा आपलं जे सॉल्वंट आहे ते इनसोल्युबल असणार. कधी? तर जेव्हा आपण सोल्युशन ॲड करणार. त्यानंतर आहे लिक्विफॅक्शन. लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड्स मिक्स्ड इन अ ड्राय स्टेट. काय म्हटलेलं आहे? लिक्विफॅक्शन ऑफ सॉलिड्स मिक्स्ड इन अ ड्राय स्टेट कॉल युटेक्झिया. काय म्हटलेलं आहे? तर कॉल्ड युटेक्झिया. त्यानंतर आहे थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. काय? तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. मग त्यामध्ये काय बघणार आपण? तर थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी इज अल्सो कॉल्ड ॲज ड्रग इंटरॅक्शन्स. काय म्हटलेलं आहे? थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी इज अल्सो कॉल्ड ॲज ड्रग इंटरॅक्शन. काय म्हणतात? तर ड्रग इंटरॅक्शन. इन दॅट मॉडिफिकेशन ऑफ द थेरॅप्युटिक इफेक्ट वन ड्रग बाय द प्रायर कॉनकॉमिटंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनादर. काय म्हटलेलं आहे? इन दॅट मॉडिफिकेशन ऑफ द थेरॅप्युटिक इफेक्ट ऑफ वन ड्रग बाय द प्रायर कॉनकॉमिटंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनादर. त्यानंतर खाली दिले आहे इट ऑकर्स ड्यू टू व्हेन ड्रग ऑर एक्सिपियंट्स विच आर अँटागोनिस्ट टू वन अनादर अँड आर प्रिस्क्राइब टुगेदर. कधी असते, कधी होते थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी? तर इट ऑकर्स ड्यू टू व्हेन ड्रग ऑर एक्सिपियंट विच आर अँटागोनिस्ट टू वन अनादर. ज्या वेळेस आपण एखाद्या फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये ड्रग किंवा एक्सिपियंट विच आर अँटागोनिस टू वन अनदर, ते कसे असणार आहे? तर अँटागोनिस्ट टू वन अनदर, एकमेकांसोबत. अँड आर प्रिस्क्राइब टुगेदर, ते जेव्हा एकमेकांसोबत अँटागोनिस्ट असणारे आणि ते जेव्हा एकमेकांसाठी सोबत प्रिस्क्राइब केले जातील त्यावेळेस काय कोणती इनकम्पॅटिबिलिटी येणार? तर
थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी। त्यानंतर थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, तर इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द थेरापेटिक इफेक्ट ऑफ वन ड्रग बाय द प्रायर कॉनकॉमिटंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनादर। काय म्हटलंय, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द थेरापेटिक इफेक्ट ऑफ वन ड्रग बाय द प्रायर कॉनकॉमिटंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनादर। इट इज ऑल्सो कॉल्ड ड्रग इंटरॅक्शन्स। काय म्हटलेलं आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ड्रग इंटरॅक्शन। काय म्हटले जाते, तर ड्रग इंटरॅक्शन। थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी दे एक्झिस्ट वेन द रिस्पॉन्स ऑफ वन ऑर मोर ड्रग इज ऑफ डिफरंट नेचर ऑर इंटेन्सिटी दॅन दॅट इंटेंडेड बाय द प्रिस्क्रायबर। काय म्हटलेलं आहे, दे एक्झिस्ट वेन द रिस्पॉन्स टू वन ऑर मोर ड्रग इज डिफरंट नेचर ऑर इंटेन्सिटी दॅन दॅट इंटेंडेड बाय द प्रिस्क्रायबर when circumstances produce a feeling of doubt on the part of the pharmacist the prescribing physician should be consulted। काय म्हटलेलं आहे, कधी एक्झिस्ट होते, तर when the response to one or more drug is of different nature। जेव्हा रिस्पॉन्स कशाचा, एक किंवा एकापेक्षा जास्त ड्रगचा कसा असेल, तर डिफरंट नेचर किंवा त्याची इंटेन्सिटी that than intended by the prescriber when circumstances produce a feeling of doubt on the part of the pharmacist the prescribing physician should be consulted। काय म्हटलेलं आहे, when circumstances produce a feeling of doubt on the part of the pharmacist the prescribing physician should be consulted। तर हे झालं थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटीज ऑफ प्रिस्क्रिप्शन।